कुछ वर्ष पहले भंडारा से बपेरा मार्ग को नेशनल हाईवे घोषित किया गया था, मगर संबंधित विभाग की कमजोरी से यह मार्ग दिन प्रतिदिन मौत का मार्ग घोषित हो चुका है। इस मार्ग से दिन रात हजारों की संख्या में वाहनों का आवागमन होते रहता है और धूल का आतंक तो इस कदर बढ़ चुका है जिससे छोटे वाहनों को मौत के धुएं से गुजरना पड़ता है। मगर इस मार्ग का कोई वाली नहीं है। जानकारी के मुताबिक इस रोड का थूक पॉलिश का कार्य शुरू कर दिया गया है। इस रोड के विषय पर सिहरा के वरिष्ठ पत्रकारों ने अनेकों बार अपनी कलम से सरकार और जन प्रतिनिधियों को जागरूक करने की कोशिश की, मगर इस पर कोई उचित कदम सरकार और संबंधित विभाग की ओर से रखा नहीं गया। तुमसर से बपेरा मार्ग के शुरू किए गए काम के विषय पर पत्रकार राहुल भवसाकर ने बीसीएन न्यूज से बात करी तो उन्होंने मार्ग के काम को लेकर कहा, तुमसर आणि जे बपेरा राज्यमार्ग आहे 271 क्रमांक हा राज्यमार्ग होता आधी, त्यानंतर आता नुकताच 7-8 महिन्याच्या आधी ह्याला राष्ट्रीय महामार्ग दर्जा देऊन हा नॅशनल हायवे म्हणून तयार होणार आहे। पण सध्या याच्या संदर्भात हा काम पूर्ण हा थंड बसत आहे आणि मागील 1-2 वर्षापासून ह्या रस्त्यावरती एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत की त्या खड्ड्यामुळे अनेक युवकांचे प्राण गेलेले आहेत, म्हाताऱ्यांचे प्राण गेलेले आहेत, त्यांचा आकडा हा कमीतकमी शेकडोच्या वरत जात आहे आजच्या हल्ती। आता नव्या रस्त्या ह्या संदर्भात त्यांनी सेंट्रल लेवलला काम केल्यामुळे राज्य लेवलवर त्यांचं काम करण्यास ते आता तयार नाही, कारण त्यांचा हँडओव्हर झालेला आहे। तर जे सेंट्रलली काम सुरू केलं आहे तर ते सेंट्रलली काम हे फक्त तात्पुरतं ते जे खड्डे आहेत ते बुजवण्याचा त्यांचं काम सुरू आहे। आमची अशी मागणी आहे की तो पूर्ण जो रस्ता आहे भंडारातून बपेरापर्यंत हा जो लेअर आहे पूर्ण वरचा लेअर हा लेअर कोट पूर्ण तयार करण्याचा आहे, जेणेकरून जेव्हा डीपीआर तुमच्या मंजूर होईल आणि जेव्हा तुमचं काम सुरू होईल तेव्हापर्यंत तो कमीत कमी रस्ता हा टिकला आवश्यक आहे। त्याच्यामुळे पूर्ण हा काम हा पूर्ण रोडाचं काम रस्त्याचं काम पूर्ण तयार करण्याचा अशी आमची शिवरावाशांची मागणी आहे माझ्या वतीनं, की जेणेकरून इथं अपघात होणार नाही आणि त्याच्या नुकसान भरपाई आर्थिक नुकसान भरपाई आणि जे जीवितहानी आहे ती होणार नाही। एनबीसी न्यूज के लिए सिहोरा से रणदेव नीमा की रिपोर्ट।